अजित पवार बोलतात थेट जाऊया धर्माच्या माझ्या महिला तशाच पद्धतीनं मुलांना मुलींना देखील तरुणांना जो काही आपण युवांच्या करता कार्यक्रम आणलाय तो पण दहा लाख विद्यार्थ्यांना तरुणांना पहिल्या वर्षी दिल्यानंतर ती वर्षांनी बाहेर पडतील आणि पुढच्या वर्षी पुन्हा दहा लाख त्याच्या पुढच्या पुन्हा दहा लाख असा तो कार्यक्रम आहे त्याकरता तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत त्याकरता आम्ही पुस्तिका पण काढू त्या पुस्तिका काढत असताना त्या तुम्हाला नीटपणे सम समज तुम्ही समजून घ्या आणि नंतर त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा या महायुतीच्या सरकारने नव्यानं जाहीर केलेल्या योजना तसेच मागच्या काळामध्ये लोकहिताच्या योजना आपल्याला जनतेच्या पर्यंत पोहोचवायच्यात आणि या योजनांचा लाभ हा जास्तीत जास्त लोकांना कसा होईल याकरता आपल्याला काम करायचं आहे मग तुमची माझी वाडी वस्ती असेल गाव पातळीवर असेल कुठलाही वॉर्डामध्ये असेल कुठल्या गावामध्ये असेल किंवा कुठल्या शहरामध्ये असेल आणि ह्या महिला तरुण शेतकरी मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक बांधवांच्यापर्यंत आपल्याला ह्या योजनांचा लाभ पोचवायचा आहे शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्याकरता त्याचा फॉर्म भरून घेणं पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ मिळून देण्याच्याकरता कागदपत्र काढण्याच्याकरता मदत करणं सरकारी कार्यालयात जर कुठल्या अडचणी आल्या तर त्या सोडवण्याच्या करता मायदूच्या मेळाव्यामधून अजित पवार बोल <ख़ागा>